कनेक्शन थेरपी या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्ते विद्यार्थी विद्यार्थिनी साधकांनो. ब्लड प्रेशर ध्यानाचा ध्यान साधनेचा आणि रक्तदाबाचा काय संबंध? ब्लड प्रेशर माहीत नाही अशी एकही व्यक्ती नाही आणि बहुतांशी सांसारिक लोकांना तर याचा नित्य त्रास होत असतो. त्यासाठी औषधं गोळ्या ह्या वारंवार घ्याव्या लागतात. मला एक सांगा की ब्लड प्रेशर असेल आणि कोणते आजार असेल की औषधं गोळ्या ह्या घ्या, हरकत नाही, पण तो कायमस्वरूपी उपाय झाला का? आपणच आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे. याचं कारण काय? आपण जर याचा थोडासा शोध घेतला तर दुसरं तिसरं कोणी नाही. आपण समाजाला टाळू शकत नाही, आपण आपल्या कुटुंबाला टाळू शकत नाही, आपण आपल्या ऑफिसमधल्या कामाला टाळू शकत नाही, काहीच टाळू शकत नाही, पण आपण आपल्यामध्ये तरी बदल करू शकतो हे निश्चित. सामाजिक वातावरण, कौटुंबिक वातावरण, नोकरीच्या सभोवताल असलेलं वातावरण, व्यावसायिक वातावरण, या वातावरणांना बदल करणं आपल्या हातात नाही आहे. आपल्या हातात काय आहे? फक्त आपल्याला बदलणे. तो कसा बदल करायचा? साधी गोष्ट आहे. योगाभ्यास आणि ध्यानसाधना जर केली तर तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतो, किंबहुना स्वभावसुद्धा बदलतात. तर आज आपण ब्लड प्रेशर, प्रेशर रक्तदाब, प्रेशर दाब, आता बघा ना, प्रेशर आलं, वर्क प्रेशर आलं, वर्कलोड, वर्कलोड वर्क प्रेशर, दाब आला की मन अवस्था, मनाची अस्वस्थता वाढते, मनावरती ताण येतो. एअर प्रेशर, एअर प्रेशर आलं की वादळ तयार होतं. एअर प्रेशर आलं की घरातल्या दारं खिडक्यासुद्धा अशा हलतात, आवाज करतात. ओव्हरडोस, आपण पाणी जास्त पिलं, औषध जास्त घेतलं, जेवण जास्त केलं, ओव्हरडोस प्रेशर. हे तर शरीर आहे. मग विचारांचं प्रेशर, मूळ मुद्दा विचारांचं प्रेशर, अतिरिक्त विचार, विचारांचं प्रेशर. प्रेशर आलं, विचारांचं प्रेशर आल्यानंतर तुम्ही सांगा, विचार मुक्त व्हायला काही जागा आहे का? आहे ना. विचार कमी करणे किंवा विचार मुक्त होणे याला जागा आहे, याला मार्ग आहे, पण तो आपल्याला सदासजी आपण दिसत नाही, आळस करतो. कारण आपल्याकडं उत्तर एकच की वेळ नाही आहे, मला घाई आहे, मी गडबडीत आहे. कौटुंबिक समस्या की ज्या आपल्याला टाळता येत नाहीत. कार्यालयातली समस्या की ऑफिस काम करताना आपल्याला कधी जास्त काम लागतं तर कधी बॉस आपल्यावरती कामाच्या त्रुटीबद्दल आपल्याला बोलतात, विचाराचा गोंधळ उडतो. हरेक ठिकाणी आप्तेष्ट, सामाजिक समस्या. सामाजिक समस्या म्हणजे काय? आपल्याला मान मिळतो कधी कधी, का मान मिळत नाही, आपला सन्मान दुखवला जातो, आपल्या भावना दुखवल्या जातात, आणि त्या कारणामुळं आपल्याला विचार करणं भाग पडतं. विचार आपण इतका करतो की त्या विचारामध्ये गुरफटून जातो आणि मानसिक स्वास्थ्य आपलं कोसळतं, पूर्ण खराब होतं. तर हे विचार, आपण येणारे विचार जे आहेत ते कंट्रोल करू शकत नाही. कारण आपण, आपल्याला जर काही झालं, आपल्याला कोणी बोललं, आपल्याला कामाचा ताण आला तर प्रेशर येतं आणि या प्रेशरला आपण कंट्रोल करू शकत नाही, थांबू शकत नाही, फक्त त्याचा कमी
त्याचं प्रमाण कमी करू शकतो किंबहुना ते नष्ट पण करू शकतो हे आपल्या हातात आहे. आणि ते कसं, त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. मी तुम्हाला सांगतो, प्रेशर दाब आला, विचारांचा दाब आला, विचारांचा कल्लोळ उडाला, गुंतागुंत झाली की मना कुणाचंही प्रत्येकाच्या वयोमनाप्रमाणे विचार वेगवेगळे असतात. विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाचं ताण असतो, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण असतो, नोकरीचा ताण असतो, कुटुंबातल्या सदस्यांना कुटुंब चालवण्याचा ताण असतो, कौटुंबिक समस्या असतात, प्रत्येक ठिकाणी समस्या आहे, मान सन्मान आहे. तर हे विचारांचं प्रेशर जे आहे ते कमी करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी आपल्याजवळ एक सुंदर किल्ली आहे नष्ट करण्यासाठी, ती म्हणजे ध्यान साधना. विचारांचं प्रेशर वाढलं, विचारांचा गोंधळ उडाला की आपल्या मनावरती ताण येतो, मन अस्वस्थ होतं. आणि मन अस्वस्थ झालं की आपलं मनोबल डिस्टर्ब होतो, आपण मानसिकदृष्ट्या सक्षम राहत नाही. आपल्याला जर कुणी काही विचारलं तर आपण काहीतरी वेगळंच उत्तर देतो, किंवा आपल्या समोर काहीतरी जॉब असेल तर साधा जॉब असतो, आपण एकच काय का 10 वेळा तपासतो, कधी कधी आपल्याला तो सापडत नाही, आपल्या समोरच असतो. यालाच म्हणायचं की मेंटल प्रेशर, की समोर आहे पण ते सापडत नाही, मन अशांत आहे. आपण थोडक्यात काय म्हणतो, मन अशांत आहे. याला एक उत्तम उपाय म्हणजे ध्यान करणे, साधना करणे. विचारांची पातळी, निगेटिव्ह थॉट्स लेवल आहे, ती पातळी हळूहळू कमी करणं हे आपल्या हातात आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा थोडा योगाभ्यास करा, थोडी ध्यान साधना करा, प्राणायाम करा. प्राणायाम आणि ध्यान हे नेहमी गुरुच्या सान्निध्यातच त्याची शिकवण घ्यायची असते, ते शिकून घ्यायचं असतं त्यांच्याकडून. त्याचं कारण असं आहे की प्राणायाम आणि ध्यान साधना ह्या गोष्टी जर आपण गुरूंच्याकडून बसून शिकून नाही घेतल्या, आपल्या मनानं काही जर तो प्रयत्न केला तर त्याचे रिझल्ट पॉझिटिव्ह न होता निगेटिव्ह मिळतात. आणि त्याचे रिझल्ट निगेटिव्ह नुसते मिळत नाहीत तर मनोबल आपलं जेवढं प्रमाणात वाढणं आवश्यक आहे ते वाढत नाही. मग आपण म्हणतो की आपण त्या विद्येला नावं ठेवतो, हे बरोबर नाही. आपल्याला करता आलं नाही किंवा आपलं ते शास्त्रशुद्ध होत नाही याचा आपण नाही विचार करत. कुठलीही गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला पूर्ण ज्ञान होईपर्यंत शांत राहा. आणि आपल्याला ते ज्ञान नसलं की आपण काय करतो, त्याला आपण बॅड कॉमेंट्स करून आपण त्यातून मुक्त होतो. हे बरोबर नाही, हे माझ्या काही उपयोगाचं नाही. अरे तुम्ही केलं का, मनापासून केलं का? जसे जसे विचार येतात, पॉझिटिव्ह असतील निगेटिव्ह असतील, तसा तसा मनावरचा ताण वाढतो. तुम्ही शांत बसा अशा वेळेला. आपल्या अशा वेळेला जर ब्लड प्रेशर वाढलं, विचारांच्यामुळं मानसिक अस्वस्थता आली, मनोबल कमी झालं की ब्लड प्रेशर येतं. तुम्ही सांगा, प्रेशर आल्यानंतर बॉडीमध्ये काय आहे, रक्त आहे, बरोबर आहे. कुठंतरी शरीराचा बॅलन्स करण्यासाठी ते रक्ताचा प्रवाह जोराने वाहतो, सर्क्युलेशन इतकं स्पीडमध्ये होतं. आणि मग आपलं ब्लड प्रेशर आलं की आपल्याला व्हायब्रेशन्स व्हायला लागतात, कंप सुटतो, घाम येतो, आपण घाबरतो की आपल्याला काही छातीवरती ताण येतो की काय जोरात. तर घाबरण्यासारखं असं काहीच नसतं, फक्त अशा ठिकाणावर ताबडतोब तुम्ही तिथून निघा. वादविवाद जास्त न घालणे, आपली तब्येत आणि आपण आपल्या वयोमानाप्रमाणे जर आपण सिनियर असाल तर अशा गोष्टीपासून दूर राहणं उत्तम, हाच एक उत्तम उपाय. तर अशा गोष्टीपासून ताबडतोब दूर येणे. आपण असाल त्या ठिकाणी, एका बाजूला कार्यालयात असाल,
ऑफिसमध्ये असाल, घरी असाल, व्यवसायाच्या ठिकाणी असाल, प्रत्येक वेळ आपल्याला घरी जाणं शक्य नाही आहे. असाल त्या ठिकाणी वृक्षवल्ली निवडा, बाग निवडा किंवा निवांत जागा निवडा की जेणेकरून आपल्याला 15-20 मिनटं कोणी डिस्टर्ब करणार नाही. आणि पहिल्यांदा शांत व्हायचा प्रयत्न करा, पूर्णपणे विचार आले तरी येऊ द्या. एक लक्षात घ्या की विचारांचा परिणाम जसा मनावर होतो तसा तो श्वसनावरती सुद्धा होतो. ब्लड प्रेशर हे जर कमी आणि जास्त झालं की आपल्या श्वसनाची गती कमी जास्त होते आणि तिथून सुरू होतो खेळ. आणि मग आपल्याला काहीही सुचत नाही, आपण गोंधळून जातो, आपण घाबरून जातो. तर बिलकुल घाबरू नका. मानसिक स्वास्थ्य सांभाळायचं असेल तर पहिल्यांदा एका जागेवर शांत बसा आणि प्राणायाम करा, हाच माझा तुम्हाला सल्ला आहे. आणि ब्लड प्रेशर कसं कमी करायचं त्याच्यावरती उपाय काय याच्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ तुम्हाला मी देईन. ते व्यायाम आहे, कारण ब्लड प्रेशर इथं आलं की त्याचा निपटारा करणं गरजेचं असतं. प्रेशर तर कमी केलं पाहिजे, कमी केलं पाहिजे म्हणजे शरीरामध्ये जे असणारे घटक आहेत, विचार असतील, निगेटिव्ह थॉट्स असतील किंवा काही उत्सर्जित करणं गरजेचं असतं. तर उत्सर्जन क्रिया ही जशी नाकावाटे होते, रंध्रावाटे होते, तशी खाली पण होते. म्हणून हे विचार, हे विचाराचा दाब, हे प्रेशर असं खाली 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 घेऊन गेलं पाहिजे आपण. आणि ते कसं करायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर सांगेन. तर हे आत्ताची माहिती अत्यंत महत्त्वाची होती. ब्लड प्रेशर, प्रेशर आलं की आपण अस्वस्थ होतो. तर याबद्दल तुमचं काही मत असेल, काही तुम्हाला काही सुचवायचं असेल तर कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही जरूर लिहू शकता. तर माझ्या या माहितीबद्दल आपल्याला कसं काय वाटलं, खूप खूप धन्यवाद.